हॅलो मित्रांनो, मी संजय नाईक, लाईफ अनकट इन मुंबई या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पुरणपोळी, आणि ही रेसिपी आपल्याला आज काके दाखवणार आहेत. या पुरणपोळी स्पेशलिस्ट आहे, तर आज आपल्याला पुरणपोळी दाखवणार आहे. काकी, आपल्याला पुरणपोळीसाठी काय काय साहित्य लागणार आहे? 1/2 किलो चण्याची डाळ, 1 तास भिजवलेली आहे, गूळ 200 ग्राम, वेलची पूड, मीठ, हळद, 200 ग्राम गव्हाचं पीठ आणि 150 ग्राम मैदा मिक्स करून तूप आणि तांदळाची पिठी पुरणपोळी लाटायची. तर आपण रेसिपीला चालू करूया. पहिले आपण डाळ शिजवायला ठेवूया आणि ह्याच्यात अंदाजन पाणी घालू, हा, आणि थोडस मीठ. डाळ तरी शिजायला साधारण किती वेळ लागतो? अर्धा तास. अर्धा तास तरी लागतो. तर तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया ना. आधी आपण आता पीठ मळून घेऊया हे पुरणपोळीसाठी. याच्यात अंदाजानुसार 1/2 चमचा एवढं मीठ, हा, 1/2 चमचा एवढं मीठ घेतलं. हे मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं, थोडस तेल घालायचं अंदाजाने. तरी 1/2 चमचा घेतला. हो, 1/2 चमचा. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घालायची, 1/2 चमचा इतकी. 1/2 चमचा हळद घेतली. 1/2 चमचा. 1/2 चमचा हळद. पीठ एकदम चांगलं मळलं पाहिजे आणि चांगलं हे करून 1 तास म्हणजे पुरण शिजेपर्यंत चांगलं झाकून ठेवायचं. मळून झाकून झाकून ठेवायचं चांगलं, म्हणजे एकदम मस्त, एकदम एकजीव झालं पाहिजे. चांगलं एकजीव झालं पाहिजे. मग तसे पुरणपोळी म्हणजे ते खुशखुशीत चांगली होते. खुशखुशीत होतात. थोडं तेल घालून चांगलं मळून घ्यायचं असं. चांगलं असं एकदम मैद्याच्या ह्याच्या मैद्याच्या पिठासारखं चांगलं हे मऊ झालं. जेवढं चांगलं मळणार तेवढं जितकं चांगलं म्हणजे मळलं जाईल तितकी पुरणपोळी चांगली होणार. शिजत ठेवले ना डाळीला, हा वर फेस आलेला सगळं काढायचा. फेस
ही डाळ शिजली आहे आता चांगली. आता आपण हे पाणी याचं काढून घेऊ ना. हे आता पाणी याचं काढून घ्यायचं सर. हा 200 ग्राम गुळ ह्याच्यात मी जरा गॅस मोठा करून हा एकजीव करून घेते. बारीक गॅस ठेवलाय मी. आता ही डाळ शिजली म्हणून बरोबर एकजीव होते हे समजायचं. हे बघ असे हे डाळीचे दाणे ना असे दाबून जरा बघायचे. हे बघ म्हणजे ही डाळ बरोबर शिजली. आता हे बरोबर पुरण म्हणजे घट्ट होणार आहे. बरोबर हे घट्ट होणार ठीक करू. याच्यामध्ये मी थोडीशी अंदाजाने 1/2 चमचा एवढी वेलची पूड. हे आता आपलं पुरण म्हणजे तयार झालं. हे बघ हे आता आपलं बरोबर पुरण आहे ना. आता हे घट्ट व्हायला लागले ना हे म्हणजे असं सगळं बरोबर अर्धी अशी म्हणजे पुरणासारखं हे बारीक झालं पाहिजे. म्हणजे समजायचं की हे आपलं पुरण बरोबर तयार झालं. हा आता हे 5 मिनिटं थंड करायला ठेवायचं. हा नंतर हे 5 मिनिटांनी वाटून घ्यायचं. ह्याच्यात आता थोडस आधी हे पुरण असं घालायचं. हा थोडं आणि नंतर हे आपण ह्याला हे लावायचं. हे भांड चक्री अशी ह्याला लावायची. म्हणजे एक पद्धत आहे म्हणजे नाहीतर ते खाली नुसतं घासलं नाही जात आणि नंतर मग हे बाकीचं पूर्ण असं ह्याच्यात होतं. पहिला आपण कसं डायरेक्ट ते मग बरोबर वाटलं पण नाही जात म्हणजे नुसतं ते फिटलं जात. म्हणून हे असं आधी हे करायचं. हे झालं आणि आता हे फिरवून घ्यायचं. हे बघ हे असं आता फिरवून घ्यायचं. हे बघ हे केल्यानंतर आपण कधी टाइम नाही भेटला तर मिक्सर मध्ये पण करू शकतो का. हो करू शकतो पण म्हणजे जेवढं ह्याच्यात जे बारीक होत ना तेवढं नाही होत मिक्सर मध्ये. पण ह्याच्यात म्हणजे जसं पाहिजे आपल्याला तसं बरोबर होत. हे आता आपलं टेस्ट मध्ये पण थोडंफार थोडं हे आता आपलं पुरण ह्याच्यातून हे काय पडाल बरोबर ना. चालेल वाटून घ्यायचं आणि मग आता हे थोडं थोडं ह्याच्यातलं पुरण काढून घ्यायचं. हा हे पुरण पडलं ना आतमध्ये. हा हे असं आता पुरण ह्याच्यातलं हे काढून घ्यायचं. हा असं काढून घ्यायचं. मग ते साच्याला बरोबर खाली चिकटत नाही ना बरोबर होत ना. हे असं वाटलं जात. हे वाटलं जात ना चांगलं. हे बघत आता हे आपलं पीठ हे झालं. हे पुरण आपलं आता हे वाटलं गेलेलं आहे. पुरण चांगलं झालेलं आहे. पुरण चांगल्या प्रकारे वाटलं. हा हे असंच चांगलं असं झालं पाहिजे बारीक अगदी. हा हे घेतला पीठ आता. हा आता हे असं जरास सुका तांदळाची पिठी घेऊन अशांची पारी बनवायची चांगली. ह्याच्यात हे थोडस हे पुरण भरायचं.
कोणाकोणाच्या पुरणपोळ्या फुटतात मग ते त्याच्यासाठी काय टिप्स आहे का? नाही म्हणजे आपलं हे मळलेलं पीठ आहे ना हे बरोबर झालं पाहिजे, म्हणजे जरा हे 2-3 तास तरी ठेवलं पाहिजे, मग ती पुरणपोळी म्हणजे चांगलं पीठ फुगून आलं ना की पुरणपोळी चांगली होते. ओके, म्हणजे मग फुटायचे चान्सेस कमी असतात. ओके ओके, मग हे पीठ पहिला 2-3 तास हे करायचं, चांगलं भिजवून ठेवायचं. आपली झाली पुरण. अशी आपली आता ही पुरणपोळी फुगली. हा, ही झाली आपली पुरणपोळी. तर अशा प्रकारे आपली गव्हाची स्वादिष्ट आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल त्या रेसिपीला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्या चॅनलवर प्रथम दिसेल. धन्यवाद.